धन्यवाद रुचिता मॅडम. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्याला रुचिता मॅडम यांनी सर्व चर्चा सत्राचं जी काही रूपरेष आहे कार्यक्रमाची ती सर्व सांगितली आपल्याला. शेतकरी बंधूंनो, ऍग्रोस्टारतर्फे आपण जे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर म्हणा किंवा आपल्या गावापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून आपण ह्या डिजिटल माध्यमातून चर्चा सत्रांचं आयोजन केलं होतं आणि गेले 3 महिन्यापासून आपण विविध पिकांवर, विविध विषयावर किंवा पिकांतील विविध प्रश्नांवर चर्चा करतो. तर आज आपलं जे चर्चा सत्र आहे तर त्याचा दुहेरी उद्देश आहे की कापूस आणि हळद आले या पिकामध्ये येणाऱ्या समस्या, विशेष करून हळद येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, म्यूट करा ना सर्वांना मॅडम. तर या समस्यांचा आपल्याला आढावा घेऊन त्यावर करावयाच्या उपाययोजना याची माहिती घ्यायची आणि सोबतच जे काही आपले लकी ड्रॉचे वगैरे कार्यक्रम झाले होते तर त्यामध्ये लकी ड्रॉ फार्मरला ती घोषणा या ठिकाणी होणार आहे. अशा दुहेरी उद्देशाने आपण या आजच्या चर्चा सत्राचं आयोजन केलंय. आपल्या झूम सोबतच फेसबुक आपल्या युट्यूबवर पण आपल्याला या चर्चा सत्राचं लाईव्ह स्ट्रीमिंग बघता येईल किंवा तिथे आपल्याला हे रेकॉर्डिंग नंतर चेक करता येईल. तर चर्चा सत्राला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव तेजस कोल्हे, मी पुणे येथील असून गेले 5 वर्षापासून ऍग्रोस्टार सोबत काम करतोय आणि शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीमध्ये उत्पादन घेताना जे काही समस्या येतात किंवा जे काही विविध प्रश्न त्यांच्या पुढे असतात की पिकाचं उत्पादन घेत असताना कीड असेल, रोग असेल, अन्नद्रव्याचे प्रश्न असतील किंवा इतरही काही गोष्टी असतील शेतीच्या संबंधित, तर त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि हजारो शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी मदत तर केलीच परंतु उत्पादन वाढीसोबतच त्यांचा जो काही खर्च आहे तर तोही कमी कशा पद्धतीने केला जाईल यासाठी विशेष करून प्रयत्न करतो. आणि जे काही आपले ऍग्रोस्टारचे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचा अनुभव, तज्ञ शेतकऱ्यांचा अनुभव किंवा कंपनीतील किंवा वरिष्ठ जे काही आपल्या लेवलचे अधिकारी आहेत त्यांचं मार्गदर्शन या आणि आमचा स्वतःचा अनुभव यावर सर्व जे काही माहिती गोळा करून आपण ती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतीतील समस्या ज्या आहेत तर त्या सोडवता येतील. शेतकऱ्यांना जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहा. माधव यांनी प्रश्न केलाय की युट्यूबवर बघायचं होतं तर तुम्ही लिंक कशाला पाठवली, तर दोन उद्देश आहेत. युट्यूबवर रेकॉर्डिंग आपल्याला कधीही बघता येतं आणि ही जी झूमची लिंक आहे तर इथं लाईव्ह तुम्हाला प्रश्न उत्तर करता येतील, हा त्यातला फरक आहे. तर आपल्याला आज हे चर्चा सत्र पाहिल्यानंतर जर काही गोष्टीचं तुम्हाला परत एकदा चेक करायचे तर ते तुम्हाला युट्यूब मदत करेल, त्या उद्देशाने आपण हे केलेले. बाकी शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकतील आणि त्यानुसार आपण मार्गदर्शन करू. नेक्स्ट रुचिता मॅडम. पहिलं आपण पाहूया कापूस पिकातील ज्या काही समस्या आहेत त्याविषयी. कापूस पिकामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय झालं होतं की वातावरणात जो काही कोरडेपणा आला होता किंवा पाऊस उघडल्यामुळे आर्द्रता नव्हती आणि ते जे शुष्क वातावरण होतं त्यामुळे फुलकिड्यांची समस्या वाढली. फुलकिडे त्याच्या नावातच आहे. नेक्स्ट मी शेअर करतो स्क्रीन. फुलकिडे याच्या नावातच आहे की जे फुलोरावस्थेमध्ये हे आपल्याला याचा वावर आढळतो आणि याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काय होतं, पानाच्या मागचा भाग आहे तर ते रस शोषून घेतात. आपण जर फोटोमध्ये पाहिलं तर विविध आपल्याला फुलकिड्यांचे फोटो दिसतील आणि डॅमेज झाल्यामुळे किंवा फुलकिड्याचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे त्या पानाची काय परिस्थिती होती ते दिसेल. आपण जर आपल्या कपाशीचं शेंड्याकडचं पान उलट करून पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीची लक्षणं दिसतील. चंदेरी किंवा सिल्वर म्हणतो आपण त्याला, सिल्वर रंगाचा सफेद रंगाचा आपल्याला ते पान चमकणारं दिसेल आणि कालांतराने त्याचा प्रादुर्भाव जास्त दिवसानंतर आपल्याला ते तपकिरी झालेले दिसेल.
अशा पद्धतीने या फुलकड्याचा डॅमेज होतो. याचा जेवढा डॅमेज जास्त किंवा याचा प्रादुर्भाव जेवढा जास्त तेवढं आपल्याला ही पानं अशी फाटल्यासारखी पण दिसतात, म्हणजे त्या पानां चिरडल्यासारखी दिसतात. किंवा पान जर तुम्ही हाताने दाबलं तर ते कडक होऊन कडकड वाजतं. तर हा फुलकिड्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हे सर्व एकंदरीत लक्ष दिसतं. आता फुलकिड्यांचं नियंत्रण करण्यासाठी बाजारात अनेक उपाय आहेत, परंतु फुलकिडे येण्याची अवस्था मी सांगितलं तसं फुलोरा अवस्था असताना फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होतो विशेष करून. त्यामुळे आपल्याला काय करायचंय की बोंडाळीला काम करणारं आणि फुलकिड्याला काम करणार असं दुहेरी काम करणारं जे कीटकनाशक आहे तर त्याचा वापर करा. मग त्यात पहिला पर्याय आपल्याकडे हेलिऑक्स आहे, त्यामध्ये प्रोफेनोफॉस 40% आणि सायपरमेथ्रिन 4% असे दोन घटक एकत्र आहेत. ते फुलकिड्याला अतिशय चांगलं काम करतील आणि सोबतच बोंडाळीचा जो काही सुरुवातीचा प्रादुर्भाव आहे तर तो रोखण्यासाठी ते हेलिऑक्स मदत करेल. दुसरा पर्याय आपल्याकडे डेसिस 100 म्हणून आहे, डेल्टामेथ्रिन घटक असेल. तर डेसिस 100 हेही आपल्याला फुलकिड्याला तर चांगलं आहेच आहे, बाकी रसशोषकिडींनाही काम करेल आणि बोंडाळीसाठी सुद्धा डेसिस 100 आपल्याला मदत करेल. अशा पद्धतीने आपल्याला जर फुलकिडे ही समस्या जाणवत असेल तर आपण नियोजन करू शकता. आता शेतकऱ्यांनी हा पण प्रश्न विचारला की पातेगळ होते, तर पातेगळ होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण रसशोषकिड ही पण आहे, त्यामुळे आपल्याला या किडीकडे दुर्लक्ष करून चालणार. त्यानंतर दुसरं, आता इथून पुढे वाढणारा जो काही प्रादुर्भाव आहे तर तो सफेद माशी. जसजसं तापमान दिवस आणि रात्रीच्या तापमानातली तफावत कमी होत जाईल तसतसा आपल्याला या सफेद माशीचा प्रादुर्भाव वाढेल किंवा थंड हवामानात याचा प्रादुर्भाव आपल्याला निश्चितच जास्त होताना दिसेल. आता ही पांढरी माशी काय करते, पानाच्या तुम्ही जर पाहिलं तर ही दोन्ही पानं उलट्या बाजूनी करून पाहिलेली आहे, पानाच्या खालूनच आहे. थ्रिप्स असेल की व्हाइट फ्लाय असेल किंवा ही सफेद माशी असेल तर ती पानाच्या खालच्याच बाजूनी, तर ती पाण्यातून रस शोषल्यामुळे ती पानं लालसर होतात, म्हणजे जे आपण लाल्याची समस्या म्हणतो तर ती कालांतराने आपल्याला ह्या पांढऱ्या माशीमुळे जास्त जाणवते. आणि या ज्या पांढऱ्या माशीमुळे पानातील रस शोषण केलंय तर ते रस शोषण केल्यानंतर त्यांना जी विष्ठा टाकायची त्यातून ते गोड चिकट स्त्रव टाकत असतात. मग वरच्या पानाच्या खालून ही पांढरी माशी ज्यावेळेस प्रादुर्भाव करते त्यावेळेस त्या पानाच्या खालच्या पानाच्या वरच्या पृष्ठभागावर आपल्याला असा चिकट पदार्थ किंवा जो साखरेसारखा किंवा पाकासारखा चिकट स्त्रव जाणवतो. आणि तो चिकट स्त्रव जाणवल्यावर त्यावर काळी बुरशी किंवा त्याला आपण सुटी मोड म्हणतो तोही त्याच्यावर येण्याची संभावना असते. त्यामुळे पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं आपल्याला दोन बाजूनी महत्वाचं आहे. एक तर आपल्या असलेल्या पानातील अन्नरस पांढरी माशी शोषून घेते, त्यामुळे कपाशीचं बोंड लागण्याची अवस्था नाही आता, परंतु जे काही बोंड पकव होण्याची अवस्था आहे तर ती पकव होण्यासाठी अन्नद्रव्याचा किंवा जे काही त्या कपाशीचा जो जोम आहे तर तो कमी होतो आणि या पांढऱ्या माशींनी अन्नरस शोषल्यामुळे तिथं आपल्याला फटका बसतो. आणि दुसरं का त्या खालच्या पानावर पांढऱ्या माशीचा जो काही स्रवल्यावर जी काळी बुरशी येते त्यामुळे खालचं पान अन्न निर्मिती करू शकत नाही, म्हणजे असं दुहेरी पद्धतीने आपल्याला पांढऱ्या माशीचा धोका किंवा पांढऱ्या माशीमुळे होणारा नुकसान ते आपण गृहित धरून आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं. आता पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी आतापर्यंत आपण ऍसिटामोप्रिड वापरत आला असाल किंवा मोनोक्रोटोफॉस वगैरे वापरत आला असाल, परंतु आता इथून पुढच्या कालावधीमध्ये तेवढं थंडी वाढेल तेवढं आपल्याला जे काही कीटकनाशक निवडायचे तर त्यामध्ये आपल्याला डायफेन्थुरॉन घटक असलेल्या गोष्टींचा विचार करावा लागेल. मग डायफेन्थुरॉन घटक असलेला ऍडोनिक्स एक आहे आणि डायफेन्थुरॉन घटक असलेला पेजर एक आहे, तर त्या दोन्हींपैकी आपण कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करू शकतो. ऍडोनिक्स जर घेतलं तर ते लिक्विड स्वरूपातलं येतं, 30 मिली प्रतिपंप या पद्धतीने आपण ऍडोनिक्स देऊ शकता. आणि जर पेजर वापरणार असाल किंवा बाजारात ते पोलो पण मिळतं तर ते जर वापरणार असाल तर ते साधारण 240 ग्रॅम प्रति एकर किंवा 25 ग्रॅम प्रतिपंप या पद्धतीने आपण त्याची फवारणी करू शकतो. आता या कीटकनाशकांमुळे फक्त आणि फक्त पांढऱ्या माशीचं नियंत्रण होईल, जसं मी मागाशी हेलिऑक्सच्या बाबतीत किंवा डीसी स्टँडर्डच्या बाबतीत सांगितलं की ते आळीसाठी थ्रिपसाठी आणि काही अंशी रसशोषकिडीसाठी चालतं, तसं हे कीटकनाशक फक्त पांढरी माशी आणि कोळी कीड जर आली या दोनपैकीच किडींवर काम करतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन महत्वाच्या कीटकांच्या समस्या कपाशीमध्ये जाणवतील. आता जो महत्वाचा प्रश्न आला की मग अशी चालू चर्चासत्र चालू करत असताना शेतकऱ्यांनी विचारलं की आपल्याला फुलगळ किंवा पातेगळ होते, आता पातेगळ होण्याची कारण काय, पातेगळ होण्याची जी काही कारण आहे तर ती त्यात अनेक कारणांपैकी एक कारण ढगाळ हवामान, वातावरण ढगाळ असल्यामुळे किंवा हवामान ढगाळ असल्यामुळे काय होतं की पानांना अन्न निर्मिती करण्यासाठी जी काही चालना मिळायला पाहिजे ती मिळत,
सोबतच तुम्ही जर फोटोत पाहत असाल, जिथं पातेगळ झाली त्या झाडाला काही बोंड पण लागले. पण ज्यावेळेस आपल्या पातेगळ कधी होते, म्हणजे पातेगळ होण्याची जी काही अवस्था आहे तर त्याला वातावरण साथ देत नाही, पण पिकाची जी स्टेज आहे त्याचा तुम्ही पहिला अभ्यास करा की साधारणपणे एक किंवा दोन पाते ज्यावेळेस आपल्या कपाशीला लागतात आणि ती पक्व व्हायला चालू होतात, त्याच वेळेस जर हे ढगाळ वातावरण झालं किंवा जमिनीतला अतिरिक्त ओलाव झाला तर पातेगळ होतं. कारण का, तर त्या झाडाचं सगळी शक्ती किंवा सगळी ताकद ही त्या दोन चार जे काही बोंड सुरुवातीला लागली त्यांच्या पक्वतेसाठी झालेली असते. मग ही सगळी ताकद ही शक्ती तिकडे जात असताना नवीन येणाऱ्या पात्यांवर त्यांना धरून ठेवण्यासाठी किंवा त्यांना झेलून ठेवण्यासाठी त्याची क्षमता नसते त्या वनस्पती, म्हणून ही पातेगळ होते. मग ढगाळ वातावरण असेल तर ही समस्या वाढते. अन्नद्रव्याची कमतरता, जसं की कॅल्शियम अन्नद्रव्य आहे, बोरॉन अन्नद्रव्य आहे, यांचा संबंध या पातेगळीशी किंवा फुलांच्या गळीशी असतो. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आहेत. त्यानंतर जमिनीतील अतिरिक्त ओलावा, जमिनीतील अतिरिक्त ओलावा कसा परिणाम करतो की पिकाला वरतून अन्न निर्मिती करू शकत नाही कारण ढगाळ वातावरण आहे. मग काय करायचे, जमिनीतून जे काही अन्न घटक उचलायचे तेही मुळी उचलू शकत, कारण का तर ती मुळी इतक्या जास्त पाण्यामुळे किंवा इतक्या जास्त पावसामुळे ती मुळी सुद्धा चॉकअप झाली, म्हणजे ती पण काम करू शकत. तर अशा पद्धतीने ही समस्या येते, त्यामुळे आपल्याला पातेगळीचा सामना करावा लागतो. आता मी परत एकदा सांगतो, जर आपल्या कपाशी पिकाला जर दोन चार बोंड लागलेली असतील आणि त्यानंतर पातेगळ जाणवत असेल ना, तर आपण सगळ्यात महत्वाचं कपाशीला अन्नद्रव्याचा पुरवठा करण्यासाठी काय करता येईल ते नियोजन केलं पाहिजे. म्हणजे जर आपण जर शक्य असेल खालून खत टाकणं तर ते टाकलं पाहिजे, जसं की 24:0 असेल, 20:0 असेल, 14:20:20 असेल, त्यासोबत मॅग्नेशियम येतं, सल्फर येतं, इत्यादी खतांचा आपण खालून वापर केला पाहिजे. जर पावसामुळे किंवा अन्य काही कारणामुळे खालून देऊ शकत नसेल तर त्वरित आपल्याला एखादी फवारणी घेता आली पाहिजे. फवारणीमध्ये आपण 13:045 असेल, डिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट असतील, यांचा वापर करू शकतो. कारण का, तर आपल्या कपाशीवर जी बोंड पोचत आहेत ती बोंड पोचण्यासाठी लागणारी एनर्जी, लागणारी ताकद त्या कपाशीमध्ये बाहेरून पुरवण्यासाठी आपल्याला ही अन्नद्रव्याचा वापर करायचा. त्यानंतर कपाशीला जी पानगळ होण्यासाठी जे अन्नद्रव्य कारणीभूत असतात, तर त्या अन्नद्रव्यापैकी बोरॉन असेल किंवा जे आपलं कॅल्शियम असेल तर तेही आपण फवारणीद्वारे देऊ शकतो. मग बोरॉन 20% बोरॉन येतं 1 ग्रॅम प्रति लिटर, चिलेटेड कॅल्शियम येतं 10%, तर ते चिलेटेड कॅल्शियम 1 ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्या जोडीला आपल्याला जे काही अल्फा नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड आहे, म्हणजे त्याला आपण ट्रेंड ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो होल्डॉन नावानी, तर ते आपण तिन्ही एकत्र वापरू शकतो. परंतु आपल्या पीक कपाशीला जोपर्यंत अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही, मग बेसल डोसने असेल किंवा विद्राव्य खतांच्या फवारणीने असेल, तोपर्यंत बाकीचं कोणी काही काम करू शकत नाही, तर ती गोष्ट महत्वाची. आणि काही शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे किंवा आमचाही अनुभव असा आहे की ज्यावेळेस पातेगळ होते त्यावेळेस कपाशीची वाढ थांबवणं खूप गरजेचं असतं. मग ती वाढ आपण कशी थांबवायची, तर कपाशीचा शेंडा फोडायचा, 4-4.5 फुटाच्या अपेक्षित उंची जर झाली असेल तर आपण शेंडा फोडू शकतो. शेंडा फोडल्यामुळे सुद्धा पातेगळ नियंत्रणात येण्यात मदत झाली. कारण का, तर तत्व हेच आहे की नवीन फूट निघणार नाही, नवीन पाते लागण्यासाठी कपाशीची एनर्जी वाया जाणार नाही. म्हणजे जुनी पाती आहे, जुनी जी काही बोंड आणि पाते आहेत, तर ती डेव्हलप होण्यासाठी किंवा ती तिथं पक्व होण्यासाठी हे मदत करतात. अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. रसशोषक कीड नियंत्रण करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. किडींचा प्रादुर्भाव तिथं कारणीभूत असतो, मग ती फुलकिडे असतील, हिरवे तुडतुडे असतील किंवा पांढरी माशी असेल, किंवा बोंडाळीचा प्रादुर्भाव गेल्या 4-5 वर्षापासून सगळ्यात जास्त इथं जाणवतोय कपाशीमध्ये, तर त्या बोंडाळीचाही प्रादुर्भाव झाला किंवा जर डोमकळे आपल्याला दिसत असतील तर त्याही ड्रॉपिंग होण्याची शक्यता खूप जास्त मानली जाते. तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की आपल्या कपाशी पिकामध्ये जे काही समस्या येतात, तर त्यामध्ये पहिली रसशोषक कीड थ्रिप्स आहे, दुसरी पांढरी माशी आहे, आणि तिसरी जी काही समस्या आपण पाहिली ती आपल्या अन्नद्रव्य किंवा इतर गोष्टीशी संबंधित आहे. आता चौथ्या समस्येचा विचार करताना लाल्या ही समस्या सगळे जाणून असतात. लाल्याचा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे किंवा प्रत्येकाच्या कपाशीमध्ये लाल्या हा शेतकरी त्याला रोग म्हणतात, पण ती एक विकृती आहे. विकृती असण्याचं कारण म्हणजे की लाल्या येण्याला जसं पातेगळीला मी सांगितलं 2-4 कारणं आहेत, तशीच लाल्याला पण काही 2-3 मुख्य कारणं आहेत. पहिलं महत्वाचं, ज्या पीक कपाशीच्या झाडामध्ये नत्र, मॅग्नेशियम, पालाश इत्यादी अन्नद्रव्यांची कमतरता आहे ना, तर तिथं लाल्या येण्याचं प्रमाण जास्त असतं. मग आपल्याला पूर्तता जी करायची अन्नद्रव्यांची, त्याच्यात नत्र आपण टप्प्याटप्प्याने द्यायला सांगतो, म्हणजे पेरणीच्या वेळेस असेल,
पाती लागण्यापूर्वी असेल, बोंड लागल्यानंतर असेल, बोंड पकवत असेल, असं 2-3 टप्प्याने आपण एकदम 50 किलो द्यायचं तर 25-25 किलो द्या, पण 3-4 वेळा विभागून आपण नत्र जर दिलं तर आपल्याला ह्या लाल्याची समस्या येणार नाही. सोबत आपल्याला पोटॅशचा वापर केला पाहिजे. मग पोटॅश आपण विद्रव्य खतातून 13-45 मधूनही पूर्तता करू शकतो, किंवा जे आपलं 10-20-20 खत आहे, किंवा बाकीचे जे काही मिक्स खत आहे 12-32-16 असेल, तर त्यातूनही आपण पालाची पूर्तता करू शकतो. स्वतंत्र पालाशही येतो 0-0-50 किंवा पोटॅशियम जो येतो तो सल्फेट ऑफ पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश त्यात होतो, तर मग ते आपण देऊ शकतो. त्यानंतर लाल्या न येण्यासाठी मॅग्नेशियमची मात्रा आपल्याला दिली पाहिजे. मग आपण फ्लोरावस्थेमध्ये किंवा बोंड लागण्याच्या पूर्वी जर मॅग्नेशियमचा वापर केला 10 किलो प्रति एकर तर तोही आपल्याला प्रभावी जाणवतो. आणि सगळ्यात महत्वाचं, रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्याला येऊ नये, कारण पानामधले जे काही हरितद्रव्य आहे ना, तर ती डिस्टर्ब करण्याचं किंवा ती छेडण्याचं काम हे रस शोषक किडी करतात. मग या रस शोषक किडींमध्ये कोण, तर सुरुवातीच्या अवस्थेत येणारे हिरवे तुडतुडे, नंतर आता पाते लागण्याच्या अवस्थेत येणारे फुलकिडे, या ज्या किडी आहेत तर या दोन रस शोषक किडी त्या लाल्या येण्यास कारणीभूत असतात. मग हिरवे तुडतुडे नियंत्रणासाठी सुरुवातीपासून आपण आळवणी असेल, फवारणी असेल यांचं नियोजन करतो. त्यानंतर आता फुलकिड्याची जी समस्या आहे तर त्यासाठी आपण पिवळे निळे चिकट सापळे असतील, फवारणी असतील, ते आपण घेत असतो. आता आपल्या हातात रस शोषक कीड नियंत्रण करणं नाही, कारण का तर ही समस्या ऑलरेडी होऊन गेलेली आहे. रस शोषक किडीने कधी ना कधी प्रादुर्भाव केलेला आहे आणि आज त्याचे परिणाम तुम्हाला जाणवत आहेत, त्यामुळं ही गोष्ट तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात काय आहे तर तुम्ही नत्र, पालाश आणि मॅग्नेशियम पुरवावं, म्हणजे 13-45 असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल ते द्यावं. त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता करावी, जेणेकरून पानातील हरितद्रव्य वाढतील आणि जी पानं आहेत तर ती अतिशय तंदुरुस्त राहतील. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये काम करावं लागेल. मग आपण जमिनीतून जर खत देत असेल तर 10-20-20-50 किलो दिलं पाहिजे, युरिया 25 किलो दिला पाहिजे, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो पर्यंत आपण देऊ शकतो. ही झाली जमिनीतून देणारी खतं. जर आपल्याला फवारणीद्वारे द्यायची तर 13-0-45 मॅग्नेशियम सल्फेट एकत्र देऊ शकतो, किंवा 13-0-45 आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्र देऊ शकतो. अशा अन्नद्रव्यांचं आपण नियोजन करू शकतो. पाणी व्यवस्थापन करणे खूप गरजेचं आहे. पाऊस जिथं पडतोय तिथं आवश्यकता नाही, परंतु जिथं पाण्याचा ताण पडलाय तिथं आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागेल. पाण्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला ही खतांचं आणि पाण्याचं दोन्ही जर मेळ घालत आला तर त्याचा आपल्याला जास्त परिणाम चांगला झाला. अशा पद्धतीने आपण कपाशीमध्ये या लाल्या समस्येसाठी काम करू शकतो. रुचिता मॅडम. हा सर, तर शेतकरी बंधूंनो, आता जी आपण माहिती जाणून घेतली तर ती संपूर्ण जी आपली माहिती होती यामधून आपण पाहिलं की कापूस पिकामध्ये आपण नियोजन कशा पद्धतीने करतो याबद्दलची. तसंच मी चर्चासत्र चालू होताना आपल्याला माहिती दिली होती, आपण आज पाहणार आहोत स्वातंत्र्य दिवस जो आपला होता आणि त्याच्यामध्ये आपली जी काही लकी ड्रॉची ऑफर होती, तर ह्या लकी ड्रॉच्या ऑफर मधून जे काही दैनिक विजेते शेतकरी झाले आहेत आधी आपण त्यांची माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर आपले जे काही विजेते आहेत तर त्यांबद्दलची माहिती जाणून. तर शेतकरी बंधूंनो, 13-ऑगस्ट दरम्यान आपली जी काही लकी ड्रॉची ऑफर होती यामधून 1000 रुपयाचं जे काही बक्षीस आहे तर ते जिंकलेले जे शेतकरी मित्र आहेत त्यांची मी आता नावं घोषित करते. या शेतकरी बंधूंना त्यांच्या अॅग्रोस्टार पॉइंटमध्ये 1000 रुपये जमा झालेले असतील. 1000 रुपये ते साधारणपणे 1 महिन्यापासून ते 3 महिन्यापर्यंत तुमच्या अॅग्रोस्टार पॉइंटमध्ये जमा असतील, त्या कालावधीमध्ये तुम्ही आपल्याकडून 1000 रुपयापर्यंत खरेदी करू शकता. तर ह्यामध्ये जे विजेते झालेले शेतकरी आहेत आपले, पहिलं नाव आहे सोनाली सिनारे, सोनाली सुलकेश्वर सिनारे. दुसरे जे आहेत तर त्यांचं नाव आहे विश्वनाथ करू उगले. तिसरे जे आपले शेतकरी बंधू आहेत नारायण कुंभालकर. तिसरे चौथे जे आपले शेतकरी बंधू आहेत बंडू मुकुंद चौधरी. पाचवे जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांचं नाव आहे प्रदीप विश्वनाथ गोंसले. सहावे जे आपले शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे रवींद्र ईश्वर ठकार. तसंच पुढचे जे आपले शेतकरी बंधू आहेत गंगाधर नागोराव देशमुख. तसंच पुढचे आपले शेतकरी आहेत पंडित तिरके. त्यानंतर सुरेश आत्माराम देवकर, महादेव बापूराव रणदिवे, अमर महादेव घाटी. तसंच बाळासाहेब समसुद्दीन मुलानी. त्याचप्रमाणे भास्करराव भगवानराव धावले, विनोद महादेव महिंद्र, अजय प्रमोद मासांग खेत्रे, गोरक्षनाथ कराळे,
गोकुळ प्रल्हाद मुठाळ, माधव मारुती बर्गे, शंकर दिनकर बेरड, संतोष मावनराव बुरसे, श्रीराम भिसे, शिवंश किशन होनराव, विशाल विजय दहिपळे, कैलास रामचंद्रराव कदम आणि हितेंद्र शिवराम डोळे. हे जे सर्व शेतकरी बंधू आहेत, तर त्यांनी आपल्या लकी ड्रॉ मधून 1000 रुपयाचं बक्षीस आपल्याकडून जिंकला आहे. आणि हे 1000 रुपये आहेत तर ते त्यांच्या अॅग्रोस्टार पॉइंट मध्ये जमा राहतील. 1 महिन्यापासून ते 3 महिन्यापर्यंत तुम्ही याच्यामध्ये कधीही खरेदी करू शकता. उद्या जरी ते तुम्ही पैसे वापरून काही आपल्याकडून खरेदी केलात तरी सुद्धा चालेल. अॅग्रोस्टारची जी काही उपकरणं आहेत आणि ज्या काही आपले जे काही कीटकनाशक बुरशीनाशक आपल्याकडून आपल्याला मिळतात तर त्यांची तुम्ही खरेदी करू शकता. तर हे झाले आपले जे काही आपण ऑफर काढली होती त्यामधले दैनिक विजेते. त्यानंतर आपण पुढे जाऊन पाहूयात जे काही आपले पुढचे विजेते आहेत त्याबद्दलची माहिती. तर सरांना मी अशी विनंती करते, तर ह्यामधून आता आपण पाहणार आहोत की आपले बंपर विजेते जे काही शेतकरी बंधू आहेत तर त्यांची माहिती. तर आपल्या बंपर विजेते शेतकऱ्यांबंधूंमध्ये जे काही आपले 3 नंबरचे शेतकरी बंधू विजेते झाले आहेत त्याच्यामध्ये आपले शेतकरी बंधू आहेत दिगंबर येडोबा शिंदे, जे की सोलापूर मधून आहेत आणि त्यांनी 10,000 अॅग्रोस्टार पॉइंट जिंकले आहेत. जे की शेतकरी बंधू 1 वर्षापर्यंत हे 10,000 पॉइंट जे आहेत तर त्यांच्या अॅग्रोस्टार पॉइंट मध्ये जमा राहतील. 1 वर्ष ते अॅग्रोस्टार पॉइंट मधून 10,000 पर्यंतची खरेदी करू शकतात जेव्हा त्यांना आवश्यकता असेल. 1 वर्षापर्यंत हे पॉइंट आहेत त्यांच्या अॅग्रोस्टार पॉइंट मध्ये, तर नक्की ते खरेदी करू शकतात. तर अभिनंदन दिगंबर शिंदे सर, आपण 10,000 अॅग्रोस्टार पॉइंट खरेदी जिंकला आहात आणि त्यातून तुम्ही अॅग्रोस्टारची उत्पादने घेऊ शकता. तसंच आपण पाहूयात जे काही आपले 2 नंबरला शेतकरी बंधू विजेते झाले आहेत आणि त्याचप्रमाणे ते आहेत शेषराव जयाजीराव गुट्टे. ते सुद्धा शेतकरी बंधू आपले आहेत हिंगोली मधून आणि ते जिंकले आहेत 25,000 अॅग्रोस्टार पॉइंट, जे की त्यांच्या 25,000 अॅग्रोस्टार पॉइंट अॅग्रोस्टारच्या प्रोफाईल मध्ये राहतील. आणि त्याचप्रमाणे हे जे शेतकरी बंधू आहेत तर त्यांना सुद्धा 1 वर्षापर्यंत खरेदी करता येणार आहे 25,000 रुपये आपल्या म्हणजे की अॅग्रोस्टार पॉइंट मध्ये असणार आहेत त्यांची. तर अभिनंदन शेषराव जयाजीराव गुट्टे सर, जे की तुम्ही आपल्याकडून 25,000 पॉइंट जिंकला आहात. तसंच आपले जे तिसरे शेतकरी बंधू आणि म्हणजेच की जे की 1 नंबरनी विजेते झालेले असे शेतकरी बंधू आहेत, जे की 50,000 अॅग्रोस्टार पॉइंट आपल्याकडून जिंकले आहेत आणि त्यांचं नाव आहे मनकर्ण संभाजी कुटे, आणि जे की आहेत हिंगोली मधून आणि त्यांना मिळाले आहेत 50,000 अॅग्रोस्टार पॉइंट. त्यांच्या अॅग्रोस्टारची जी आपल्याकडे माहिती आहे त्याच्यामध्ये हे राहणार आहेत आणि येत्या 1 वर्षामध्ये पूर्णपणे ते 50,000 पर्यंत खरेदी करू शकतात. जी काही आपली अॅग्रोस्टारची उत्पादन आहे तर ती त्याच्यामधून ते खरेदी करू शकतात. तर मनकर्णिक संभाजी कुट्टे सरांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि त्याचप्रमाणे ते आपले सर सुद्धा आहेत हिंगोली मधून आणि त्यांना सुद्धा नक्कीच अभिनंदन. आणि जे काही त्यांना खरेदी करायचे असेल तर ते 1 वर्षापर्यंत अॅग्रोस्टार मधून 50,000 पर्यंतची खरेदी करू शकतात. तर सर्व शेतकरी बंधू जे आज आपला जो स्वातंत्र्य दिवसाचा लकी ड्रॉ होता यामध्ये जे सर्व शेतकरी बंधू आपले विजेते झाले आहेत त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्याचप्रमाणे धन्यवाद तेजस सर. मला विनंती, मी आपल्याला विनंती करते की आपण आपल्या त्या पुढच्या माहिती मार्गदर्शनाला सुरुवात करा. धन्यवाद रुचिता मॅडम. विजयी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे परत एकदा सहर्ष स्वागत आणि बाकीच्या शेतकऱ्यांना अशाच पद्धतीने पुढे संधी मिळावी अशी मी अपेक्षा करतो आणि पुढील मार्गदर्शनासाठी आपण जाऊया. आता आपण पाहणार आहोत हळद आणि आले पिकाविषयीचं, हळद या पिकाविषयीच्या ज्या काही समस्या आहेत कीड आणि रोगाच्या संबंधित. आता साधारणपणे कंद लागण्याची अवस्था आहे, बऱ्यापैकी ठिकाणी कंद ची जी काही साईज आहे तर ती बनत आहे. तर या परिस्थितीमध्ये आता सगळ्यात महत्वाची जी समस्या येते तर ती कंदकुची. कंदकुची समस्या जी जमिनीमध्ये अतिरिक्त ओलावा राहिला किंवा जमिनीत वापसा नसला किंवा जे आपल्या यापूर्वीच जे काही आपण पिकाचं नियोजन केलं होतं
पिकाचं नियोजन करत असताना आपल्याला तिथं सड झालेली असेल तर तिथंच आपल्याला परत शक्यता असते की आपल्याला या पिकामध्येही ती कंद कुजे तर ती जाणवे. आणि याला बुरशी बऱ्यापैकी कारणीभूत असते पण काही अंशी थोडस जीवाणूजन्य रोग तोही कारणीभूत असतो. आणि मग या दोघांचा विचार करता आपल्याला जे काही औषधं वापरायचे किंवा बुरशीनाशक वापरायचे त्यामध्ये जीवाणूसाठी असणारी वापरणं गरजेचं आहे. मग आपण काय करतो की वापसा कसा राहील त्यासाठी पहिलं नियोजन करतो. जी हळदीची किंवा आल्याची कोळी फूट आहे तर त्या परिसरामध्ये पाणी साठून राहू नये, वापसा राहावा. त्यामुळे आपण मोकळी जी काही माती दोन ओळीच्या मधली माती तर ती थोडीशी माती फावड्याच्या साहाय्याने काढून आपण त्या धोधावर किंवा त्या बेडवर टाकत जेणेकरून खालची मोकळी माती वर टाकल्यामुळे तिथं वापसा राहील, हवा खेळती राहील. दुसरं असं की ती खालची माती कमी केल्यामुळे जो काही पाण्याचं पर्क्युलेशन व्हायचं किंवा पाणी निथळून जायचं तर ते खाली जाईल, असं एक आपण उपाय करू शकतो. त्यानंतर आपण ड्रिपच्या साह्याने किंवा पंपाचा नोझल खोलून अळवणी करू शकतो. अळवणीमध्ये आपण धनुष्टी आणि कॉपर घेतो. कॉपर मी तुम्हाला सांगितलं जसं जीवाणूजन्य समस्या असेल तर ती जीवाणूजन्य समस्या या कॉपरमुळे नियंत्रणात येते. जर आपण कॉपरचा वापर केला असेल समस्या नियंत्रणात आली नसेल तर आपण पुढचा पर्याय म्हणून कासोबी घेऊ शकतो किंवा बॅक्टिनॅज घेऊ शकतो. आणि धनुष्टीन धानुकोप जर आपलं वापरून झालं असेल किंवा धानुष्टीन कुपर वापरून झालं असेल तर मेटल ग्रो सोबत आपण त्या कासोबीचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने आपण कुपरचं प्रमाण अर्धा किलो प्रति एकर, धानुष्टींचं प्रमाण अर्धा किलो प्रति एकर हा पर्याय आपला जर यापूर्वी झाला असेल तर आपण पुढचा पर्याय मेटल ग्रो अर्धा किलो आणि कासुबी 250 मिली या पद्धतीने अळवणी करू शकतात. साधारणपणे अळवणी केल्यावर बऱ्याच वेळा असं पण होतं की शेतकरी अळवणी केल्यानंतर लगेच त्यांना वाटतं की फरक नाही जाणवला, फरक नाही जाणवला तर ते पुढचे नियोजन करतात. परंतु तसं नाही, जमिनीत वापसा तयार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बुरशी नियंत्रण देणार नाही. वापसा तयार करण्यासाठी प्रयत्न करा, फक्त आणि फक्त बुरशीनाशकांचा वापर वारेमाप करू नका. त्यानंतर आपल्याला हे जाणवतं कसं की वरची पानं साधारणपणे अशी सगळी पानं खराब व्हायला लागली, पिवळसर पानं यायला लागला की आपण एक हा जर आल्याचा माती बाजूला केली किंवा हे आलं काढून पाहिलं तर तिथं असं सडल्यासारखं दिसतं. हळदीतही आपल्याला एखादं खोडा असं दिसतं, सडल्यासारखं दिसतं. आता हे होत असताना कंदकूज होत असताना काही ठिकाणी कंदमाशीचा पण प्रादुर्भाव आहे. म्हणजे कंदमाशी आल्यानंतर ती कंदमाशी त्या कंदाला जे काही डंक मारते तो कंद तिथं थोडक्यात पंक्चर करते आणि मग तिथून बुरशीची लागण चालू व्हायला सोपं जातं. त्यामुळे या कंदमाशीलाही नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. मग कंदमाशी ओळखायची कशी, असा तुम्हाला पानावर हळदीच्या पानावर असं मुंगळ्यासारखं दिसेल की जे कंदमाशीचा प्रौढ आहे आणि त्याची जी काही आळी आहे तर ती कंदाला डॅमेज करतात. डासापेक्षा मोठी ही माशी आणि जी आळी आहे तर ती सफेद रंगाच्या त्या आळ्या आपल्याला जाणवते. मग आपल्याला कंदकूज आणि कंदमाशी किंवा कंदातील आळी कंद पोखरणारी या दोन्हींचा समतोल साधावा लागेल, दोन्हींचं व्यवस्थापन करावं लागेल. फक्त बुरशीनाशक सोडले आणि कंद ही जी काही आळी तर ती नियंत्रणात नाही आणली तरी पण परत जाऊन आपल्याला त्या बुरशीनाशकांचा प्रभाव संपेल आणि परत एकदा आपल्याला ती कंद सडत जाणवत राहील. जर आपण फक्त कंद ची जी आळी आहे कंद पोखरणारी तीच फक्त नियंत्रण करून बसलो शांत तरी पण प्रॉब्लेम होईल की आपल्याला तिथून बुरशी त्यात जात राहील आणि मग तो आपल्याला पुढं अडचणीच होईल. मग आपल्याला काय करायचंय, कंदची आळी नियंत्रण करण्यासाठी एरेक्स आणि शटर या दोघांचं अळवणी किंवा ठिबक निघेल. एरेक्स मध्ये क्लोरो आणि सायपर असे एकत्र घटक आहे आणि शटर मध्ये थायमेथोक्झाम 75% हा घटक. किंवा कॉन्स्टा आणि DC-100 हाही एक पर्याय आहे. कॉन्स्टा मध्ये आपल्याला इमिडा आणि फिप्रोनिल दोन्ही एकत्र आहे आणि DC-100 मध्ये डेल्टा मिथ्रिन हा घटक आहे. आता याच्यातला लिक्विड आणि पावडर असे दोन्ही एकत्र करण्याचं कारणही सांगतो की जे लिक्विड आहे तर ते इन्स्टंट काम चालू करतं परंतु जे पावडर म्हणजे शटर असेल किंवा कॉन्स्टा असेल तर ते थोडस जास्त कालावधीसाठी परिणाम दाखवतो, लगेच त्याचं काम चालू होत नाही परंतु उशिरापर्यंत त्याचा प्रभाव टिकतो. आणि जे RX असेल किंवा DC-100 असेल हे गेल्यानंतर लगेच आपल्याला 2 दिवसात रिझल्ट दाखवायला चालू करतात परंतु ते जास्त कालावधीसाठी त्यांचा रिझल्ट राहतो. या अनुषंगाने आपण ते दोन्ही एकत्र करत असतो. आता या कंदमाशी किंवा कंद आळीमुळे आपल्याला हळद पिवळी पडलेली दिसते आणि सोबतच त्याच्यावर बुरशीचाही प्रादुर्भाव जाणवतो. तर त्या बुरशीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण जसं बोललो की धानुष्टीन आणि कुपर किंवा मेटल ग्रो आणि कासुबी या दोन्हींचं दोन्हीपैकी कोणत्याही एकाचं जी अळवणी आहे तर ती करायची. त्यानंतर हळद मध्ये पिवळे पानं जसं कपाशीत आपण लाल्या पाहिला तसं हळद मध्येही पिवळे पानाची समस्या येते.
जो की फेवळेपणा येण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर सल्फर या अन्नद्रव्याची कमतरता, हळद किंवा आले या पिकांना काय असतं की तेलवर्गीय पीक, तेल बियांचं पीक आणि मसाल्याचं पीक यामध्ये जो तिखटपणा किंवा तेलाचा अंश आहे तर तो त्या सल्फर अन्नद्रव्याने बनत असतो, गंधक आहे. मग गंधकाची मात्रा त्यांना खूप जास्त लागते, मग ती गंधक मिळवण्यासाठी किंवा गंधक त्यांना जर आपण पूर्तता करू शकलो नाही तर ते पिवळेपणा दाखवतो. किंवा शेंड्याकडची जी पानं आहेत तर ती एकदल पीक असल्यावर त्यात तिथं फेरसची कमतरता जाणवते. ती शेंड्याकडची पानं जर पिवळी पडत असेल तर फेरसची आपण फवारणी अथवा ठिबकद्वारे फेरस देऊ शकतो. फक्त आपल्याला चिलेटेड फेरस वापरायचे ठिबकने देताना, तर ते चिलेटेड फेरस आपण देत असताना सल्फर सोबत मिक्स नाही करायचं. फेरस सल्फेट देत असेल तर सल्फर सोबत मिक्स करा, परंतु चिलेटेड फेरस देत असाल तर ते स्वतंत्र ठिबकने द्या आणि सल्फर देताना ते 8 दिवसाचा अंतर ठेवा. किंवा फेरसची आपण फवारणी करू शकतो, EDTA फेरस जो 12% येतो तर तो आपण 1 ग्रॅम प्रति लिटर फवारू शकतो आणि सल्फर आपल्या ठिबकद्वारे देऊ शकतो. 3 किलो सल्फर आपण आपल्याला देत आहे. सेल्झिक हा एक पर्याय आहे, त्यामध्ये 18% झिंक आहे आणि 65% सल्फर आहे. तर ते दोन्ही एकत्र जरी आपण घटक देण्यासाठी म्हणून सेल्झिक वापरलं तरी ते चालू शकतं. अशा पद्धतीने आपल्याला हळदीतला जो पिवळेपणा आहे तर तो कमी करायचा. आता आपण पाहूया काही प्रश्न उत्तर आपले असतील तर ती त्याविषयी. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कापूस लाल पडला आहे काय करायचं? तर मगाशी जसं सांगितलं, कापूस लाल पडलाय किडीमुळे लाल पडलेला असेल तर तो नियंत्रण करणं अवघड आहे, परंतु त्याला जे अन्नद्रव्य पाहिजे 13-0.45 आणि मॅग्नेशियम सल्फेट याचे आपण एकत्र फवारणी जर केली तर आपल्याला लाल्या कमी होताना दिसेल. निवृत्ती काचोले यांचा प्रश्न, पिवळेपणा आलाय काय करायचं सर? तर कदाचित तुम्ही हळदी या पिकाविषयी बोलत असाल किंवा आले या पिकाविषयी, तर तिथं पिवळेपणा येण्यासाठी जो काही कारणीभूत आहे तर ते गंधक आणि फेरस आहे. तर आपण गंधकची पूर्तता जमिनीतून करा आणि फेरसची पूर्तता फवारणीद्वारे अथवा ठिबकद्वारे करा. अश्विन यांचा प्रश्न आहे, कपाशीविषयी माहिती कधी देणार? तर कदाचित अश्विन साहेब आपण उशिरा जॉईन झाले असाल, आपण 6 वाजता चर्चा सत्राला सुरुवात केली आणि पहिले 15 मिनिट आपण कपाशी या पिकाविषयी बोललो, नंतर हळद या आणि आले या पिकाविषयी बोललो. नारायण पाचपुते यांचा प्रश्न आहे की आळीसाठी उपाय सांगा. तर आळीसाठी आपल्याला जमिनीतून जे अरेक्स आहे क्लोरो आणि सायपर एकत्र असणार आणि शटर जो घटक आहे थायमेथोक्झाम असणार, तर त्या दोन्हींची एकत्र आळवणी अथवा ठिबकद्वारे दिल्यास आपल्याला आळी नियंत्रणात येईल. आणि महारुद्रा यांचा जो प्रश्न आहे हुमणीसाठी, तर हुमणीसाठी आपण हेच नियोजन करू शकता. हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला साधारणपणे जून जुलैचा अवधी हा योग्य मानला जातो, त्यावेळेस हुमणीचं नियंत्रण व्यवस्थित होतं. आताचा जर परिस्थिती आहे तर तिथं हुमणी नियंत्रण करणं थोडस आपण उशिरा आलोय, तर तरी पण आपण अरेक्स आणि शटर या दोन्हींची आळवणी करू शकतो. आता भटू भोयांचा प्रश्न आहे, फवारणी विषयी माहिती, फॉलोअर्स साठी कुठले फवारणी औषध देणे, म्हणजे त्यांना फुलोऱ्यासाठी औषध म्हणायचं असेल तर फुलोऱ्यासाठी आपण कपाशीचा फुलोरा किंवा कोणत्याही फुलोऱ्यासाठी आपण अमिनो ऍसिड घटक असलेला टाटा बहार देऊ शकता. त्याच्यात चिलेटेड मिक्स, मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स करायचं, म्हणजे जे झिंक, फेरस, मॅग्नीज, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम इत्यादी घटक असलेलं, का जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला फुलं वाढण्यासाठी नक्कीच होतो. देवेंद्र साहेबांचं, एकनाथ साहेबांचं जे काही विजेते त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. महारुद्र साहेबांच्या शुभेच्छा आल्या, अविनाश साहेबांच्या शुभेच्छा आल्या ज्यांना बक्षीस मिळाले त्यांच्यासाठी, रोहित साहेबांच्या आल्या, संजय साहेबांच्या आल्या, रिग्नेश साहेबांच्याही शुभेच्छा आल्यात जे विजयी आहेत त्यांच्यासाठी. संजय सांगळ्यांचा प्रश्न आहे, मॅडम मी आता आलोय मला आधीची काही माहिती मिळेल का? तर आता युट्यूबवर आपल्याला याच जे चर्चासत्र आहे तर ते पाहायला मिळेल, युट्यूबवर जाऊन आपण माहिती घेऊ शकता. इंगळे धोंडीबा यांचा प्रश्न आहे की कांदा पिकासाठी माहिती द्या. तर इंगळे साहेब सांगू इच्छितो की गेल्याच शनिवारी आपण कांदा या पिकाचं चर्चासत्र घेतलं होतं आणि कांदा पिकाच्या चर्चासत्रातील प्रश्नोत्तरांचा जो भाग आहे तर तोही आपल्याला युट्यूबवर पाहायला मिळेल. अॅग्रोस्टार इंडिया म्हणून युट्यूबचा आपला चॅनल आहे, तर तिथं आपल्याला हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतात.
विओ नावाने जे शेतकऱ्यांनी लॉग इन केलंय ते हळद वाढ होत नाही. हळदीची चांगली वाढ होण्यासाठी मी जसं सांगितलं दोन ओळीच्या मधली जी काही माती आहे तर ती माती आपण फावड्याच्या साह्याने बेडवर टाका म्हणजे हवा खेळती राहील आणि मुळीला चालना मिळेल. तो एक उपाय करू शकता. दुसरा आपण खतांचं नियोजन करत असताना 24:24:0 50 किलो मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि निंबोळी पेंड 80 किलो आपण एकत्र जमिनीतून पिकाजवळ देऊ शकता. विषालयांचा प्रश्न आहे बोंड अळी रस शोषक कीड पांढरी माशी या सर्व किडीला नियंत्रित करण्यासाठी संयुक्त कीटकनाशक सांगा. तर आपल्याला एवढे सगळे कीड नियंत्रण करायचे असतील तर आपल्याला शटर हे जे कीटकनाशक आहे आम्ही तो एकदम 75% घटक असेल ते 5 ते 6 ग्रॅम प्रतिपंप आणि DC-100 हे 15 ते 20 मिली प्रतिपंप असं दोन्हींची एकत्र फवारणी करावं लागेल त्यावेळेस जाऊन आपल्याला ते नियंत्रण मिळेल. निवृत्ती काचोळे यांचा प्रश्न आहे की सर अद्रक फुटला फोडण्यासाठी काय सोडायचं म्हणजे अद्रकीला जो फुटवा फुटण्यासाठी तर आपण कदाचित 19:19:12:61 वगैरे सोडला असेल तर आता आपण 13:40:13 हे अन्न द्रव्य जे आहे पाण्यात विरघळणार तर त्या आठवड्याला 5 किलो सोडा. त्यानंतरच आपण एक फवारणी करा त्यामध्ये चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट जे न्यूट्रीप्रो ग्रेड 2 आहे तर त्याची आणि सोबत स्टेलर म्हणून जे काही जिब्रेलिक ऍसिड आहे तर त्याची एकत्र फवारणी करा. या दोन्हींची फवारणी आणि जमिनीतून 13:40:13 आपण देऊ शकता. संजीव साहेबांच्या शुभेच्छा सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. वैभव लाडे यांचा प्रश्न आहे मिरचीची माहिती सांगा. तर निश्चितच आपण पुढील चर्चा सत्रामध्ये मिरची या पिकाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करूया. गणेश देवकर यांचा प्रश्न आहे करपा रोग आहे हळद किंवा आले पिकावर करपा रोगाची समस्या जाणवते पावसाचं वातावरण किंवा जो काही आदरता आहे तर त्यामुळे तर त्यासाठी आपण मेटल ग्रो जे मेटल एक्झिल मँकोजेब एकत्र आहे त्यासोबत कासुबी असं दोन्ही एकत्र फवारणी करू शकता आणि जर त्या गाभ्यामध्ये आळी वगैरे आपल्याला जाणवत असेल तर त्यासाठी आपण RXC फवारणी त्यामध्ये एकत्र घेऊ शकता. शेंगांची लांबी वाढण्यासाठी हळदीच्या भुरके अंकुश यांचा प्रश्न आहे तर त्यासाठी आपल्याला खतांचं नियोजन करावं लागेल. 0:52:34 असेल किंवा 10:26:26 असेल या इत्यादी खतांचा आपण जमिनीतून वापर केला. नितीन चव्हाण यांचा प्रश्न आहे करपा रोग तर मी आताच उत्तर दिलं करपा रोगासाठी काय करायचं. शंकर पवार यांचा प्रश्न हळदीच्या फुटवीसाठी काय करायचं तर चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आणि स्टेलर एकत्र फवारणी आपण करा आणि हलकी खुरपणी करा किंवा मधली माती मोकळी तिथे बेडवर टाका. सोमनाथ फलके यांचा प्रश्न आहे हळदीच्या मुळ्या वाढण्यासाठी काय करावं तर मुळी वाढण्यासाठी आपण ह्युमिक देऊ शकता ज्यामध्ये ह्युमिक आहे नुसतं किंवा पॉवर जेल आहे ठिबकने तुम्ही देऊ शकता. संजय सांगळे यांचा प्रश्न आहे भुईमुग पेराविषयी तर आपण या चर्चा सत्रात कापूस आणि हळद आले या पिकाविषयी माहिती घेऊया. मारुती पाचपुते यांचा प्रश्न आहे कापूस कोकडा पडत आहे तर पहिलाच आपण जो विषय घेतला होता की थ्रिप्स तर कापसामध्ये जर थ्रिप्स प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय तर त्या थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला कोकडा जाणवत आहे. अनुराध भोसले यांचा प्रश्न मिरचीला कोणते खत द्यावे मिरचीविषयी आपण चर्चा सत्रात माहिती घेऊया. जे यांचा प्रश्न सोयाबीनचा भाव काय राहील तर त्याविषयी आपण आता आपल्याकडे माहिती उपलब्ध नाही. गोपाल गावंडे यांच्या या ठिकाणी अभिप्रायाला खूप छान सर धन्यवाद गोपाल साहेब आपण आपला अभिप्राय दिला आपण आपला वेळ काढून या चर्चा सत्राला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. गणेश देवकर यांचा प्रश्न आहे हळदची वाढ होण्यासाठी काय करावं तर हळदीची वाढ होण्यासाठी आपण जर विद्राव्य खत देऊ शकत असाल तर 13:40:13 हे विद्राव्य खत द्या आणि जर आपल्याला खतांचा डोस टाकायचा आहे तर 24:24:50 किलो 10:26:26:50 किलो मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि निंबोळी पेंड 80 किलो असं आपण एकत्र देऊ शकतो. ऊस लावायचा आहे सरीत पाणी साचले काय करावे उपाय तर कैलास कदम यांचा प्रश्न आहे ऊसा संदर्भात पण आपण वेगळ्या याच्यात माहिती घेऊ. अश्विन यांचा प्रश्न आहे सर आता कापूस वाढीसाठी काय केलं पाहिजे तर कापसाची वाढ होण्यासाठी आपण त्याला खतांचं नियोजन 24:24:0 आणि मॅग्नेशियम दोन्ही एकत्र देऊ शकता आणि जर फवारणी करणार असाल तर चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट जे आहे न्यूट्रीप्रो तर ते आणि स्टेलर याची एकत्र फवारणी आपण करू.
करण बारकुळे यांचा प्रश्न आहे कर्णा बाळापुरे की पातेगळ होत आहे, पातेगळ होण्यासाठी मी सांगितलं ढगाळ वातावरण आहे, जमिनीतली ओल आहे यामुळे पातेगळ होते, आपण आता त्याला बोरॉन आणि कॅल्शियम याची पूर्तता करावी आणि 13045 आणि चिलेटर मिक्स मायक्रो ट्रेंड याचाही एक स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून अन्नद्रव्यांची पूर्तता होईल, कॅल्शियम आणि बोरॉनमुळे पातेगळ थांबू शकतो. दाभेकर यांचा प्रश्न आहे हळद उत्पादन वाढण्यासाठी उपाय सांगा, तर आपण हळद उत्पादन वाढण्यासाठी खतांचं नियोजन असेल, त्याची मशागत असेल, ह्या खूप साऱ्या बाबी आहेत, तर वेळोवेळी आपण ऍग्रोस्टारतर्फे चर्चासत्र आयोजित करतो, निश्चितच आपण त्यात सहभाग घेऊन उत्पादन वाढीसाठी माहिती घेऊ शकता. सध्या तरी आपण खतांचं नियोजन करावं, 10-26-26 असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल, ते हळदीला द्यावं आणि करपा तसेच सड रोगासाठी आपण व्यवस्था. देविदास धागे साहेबांचा अभिप्राय आलाय, थँक्स सर नाईस इन्फॉर्मेशन. देविदास साहेब मी आपला आभारी आहे की आपण चर्चासत्रात सहभाग घेतला तसेच आपला अभिप्राय दिला त्याबद्दल खूप खूप आभारी. कोमल यांचा प्रश्न आहे की वापसा नाहीये आणि पाऊस खूप झाल्यामुळे काय करायचं, तर वापसा येण्यासाठी आपण अमोनियम सल्फेट 25 किलो जमिनीतून देऊ शकता, जर अमोनियम सल्फेट उपलब्ध नसेल तर 20-20-0-13-50 किलो सल्फर 3 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो हे तुम्ही खालून देऊ शकता. गणेश देवकर यांचा प्रश्न आलाय की धन्यवाद सर आभारी आहे माहिती सांगितल्याबद्दल, धन्यवाद गणेश साहेब आपण चर्चासत्राला उपस्थित राहायला आपला अभिप्राय दिला त्याबद्दल मी खूप आपला आभारी आहे. अद्रक पिवळी पडत आहे, श्रीकांत जंजाल यांचा प्रश्न आहे, अद्रक किंवा हळद हे पिवळं पडण्यासाठी 2 गोष्टी कारणीभूत आहे, एक तर पहिलं फेरसची कमतरता आणि दुसरं सल्फर, तर तुम्ही सल्फर आणि फेरसची पूर्तता करावी, फवारणीतून फेरस घ्या, जमिनीतून सल्फर द्या किंवा जमिनीतून सल्फर एका वेळेला आणि फेरस वेगळ्या वेळेला तुम्ही देऊ शकता. अनुरत भोसले यांचा प्रश्न आहे कपाशीवर थ्रिपसाठी कोणती फवारणी घ्यायची, तर थ्रिपसाठी हेलिऑक्स चांगला पर्याय आहे, प्रोफेनॉन आणि सायपर एकत्र, त्यानंतर किलेक्स चांगला पर्याय आहे ज्यात लॅम्बडा सायलोथ्रिन आणि थायमेथोक्झाम घटक आहे, जर आपण महागडे स्प्रे घेत असाल तर त्याच्यात ट्रेसरही काम करेल 75 मिली प्रति एकर, अशा पद्धतीने आपण माहिती घेऊ शकतो. रिअलमी नावाने शेतकऱ्याने लॉग इन केले, तर हळदी सड उपाय सांगा, तर हळदीमध्ये सड असेल तर आपण कुपर आणि धनुष्टीन दोन्ही एकत्र 1/2 किलो आपण सोडू शकता. अश्विन साहेबांचा अभिप्राय आलाय, सर धन्यवाद खूप छान माहिती दिली, धन्यवाद अश्विन साहेब आपण आपला अभिप्राय दिल्याबद्दल. कर्ण बारकुले यांचा प्रश्न आहे की पाणी जास्त झाले आहे, झाड जात आहे, तर आता कपाशीमध्ये ही आकस्मिक मर कदाचित आपल्याला जाणवत असेल तर त्यासाठी आपण ह्युमिक आणि 13045 ची फवारणी करा, जमिनीतील पाणी आटल्यानंतर त्यातली बहुतांशी झाडे वाचतील, सगळीच वाचणार नाही पण 70-80% झाडे आपली चांगली राहतील. संदीप शिंदे यांचा अभिप्राय आलाय, खूप छान माहिती सर, धन्यवाद संदीप साहेब आपण आपला अभिप्राय दिल्याबद्दल. मारुती पाचपुते यांचा प्रश्न आहे, सर हळद पांढरी पडत आहे, पांढरी पडत आहे म्हणजेच फेरस आणि गंधक याची ती कमतरता आहे, तर आपण फेरस आणि गंधकची हळदीला पूर्तता करावी जेणेकरून ती पांढरी पडण्यापासून वाचते. कैलास कदम यांचा प्रश्न आहे, हळदीला पाणी साचले तर उत्पादन कमी होते का, तर निश्चितच कैलास साहेब कोणत्याही पिकाला योग्य प्रमाणात जर पाणी नसेल किंवा तिथं वापसा नसेल तर आपल्याला तिथं उत्पादन घटणार यात काही डाऊटच. ढाबेकर साहेबांचा अभिप्राय आलाय, धन्यवाद सर मला अशीच माहिती मिळावी, मला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा, धन्यवाद ढाबेकर साहेब, वेळोवेळी आपण चर्चासत्रांचं आयोजन करत असतो त्यामध्ये आपण माहिती देत असतो तर आपण निश्चितच त्याचा लाभ घेऊ शकता. युट्यूबवर आपला ऍग्रोस्टार इंडिया चॅनल आहे तर तिथेही आपल्याला अशा चर्चासत्रांचे व्हिडिओ बघायला मिळतात. अशोक कदम यांचा प्रश्न आहे की अद्रकचे पिवळेपण पडले आहे, अद्रक मध्ये जो पिवळेपणा आलाय तर त्यासाठी आपण रिलेटेड फेरस फवारणी आणि ठिबकद्वारे किंवा जमिनीतून सल्फर हे द्यावे. संदीप शिंदे यांचा प्रश्न आहे, सर हळदीला करपा आहे उपाय सांगा, तर मेटल ग्रो आणि कासुबी या दोन्हींची एकत्र फवारणी आपण करू शकता करप्यासाठी आणि जर त्यात आळी वगैरे जर पोंग्यात जाणवत असेल तर त्यासाठी आपण आरएक्स त्यामध्ये एकत्र करा. श्रीकांत जंजाल यांचा अभिप्राय आला, धन्यवाद साहेब, धन्यवाद श्रीकांत साहेब. त्यानंतर एक शेतकरी आहेत मोबाईल नंबरने त्यांनी लॉग इन केले, धन्यवाद सर खूप छान माहिती, धन्यवाद साहेब आपलाही आभार, आपण चर्चासत्राला उपस्थित राहून आपला वेळ दिला आणि आपला अभिप्राय दिला त्याबद्दल धन्यवाद.
नमन सोनी यांचा प्रश्न आलाय, सर कपाशीला आता 50-50 करायला लागले आहेत पण अजून कच्चा माल लागण्यासाठी काही उपाय झिरोबाऊन 34 सोडावे का? तर नमन साहेब, अजून कैऱ्या जर लागत असतील तर 0-32 आपण न देता 13-45 चा वापर करावा आणि सोबत चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट द्यावी. कपाशीचे पातेगळ साठी एक रिअलमी नावाने लॉग इन केलेले शेतकरी, तर आपण चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन याचं एकत्र फवारणी सांगतो पातेगळीसाठी. जर आपली कपाशी 4-4.5 फुटापेक्षा जास्त वाढली तर आपण शेंडाही खोडू शकता, त्याचाही चांगला अभिप्राय, चांगला जो काही प्रभाव येतो आपल्याला जाणवतो. नितीन चव्हाण यांचा प्रश्न आहे, हळदी पिकावर करपा रोगाविषयी माहिती द्या. तर मी आताच सांगितलं, हळद असेल आला असेल करप्यासाठी आपण मेटल ग्रो आणि कासुबी या दोन बुरशीनाशकांची एकत्र फवारणी करू शकता. इथं जर आपल्याला आळी जाणवत असेल तर त्यात आरेक्सही मिक्स करू शकता. अनंत हरणे यांचा प्रश्न आहे, कपाशीची वाढ होत नाही, पेरणी 10 जुलै रोजी झाली आहे. तर अनंत साहेब, कपाशीची वाढ होत नाही पण कपाशीला जर बोंड लागली असेल तर आता वाढ होणार नाही. बोंड लागण्यापूर्वी जर कपाशी असेल तर त्यासाठी आपण 24-0 आणि मॅग्नेशियम एकत्र जमिनीतून देऊ शकता, त्यांनी वाढ होऊ शकते. तुरीविषयी पण प्रश्न आलाय. अजय मुंडे यांचा प्रश्न आहे, पातेगळ रोखण्यासाठी काय करावं? मी आताच सांगितलं. एकनाथ आनंद यांचा प्रश्न आहे की 1 महिन्यापासून माझी कपाशी पाण्यामध्ये आहे. तर एकनाथ साहेब, आपल्याला पाणी प्लॉटमधून काढून द्यावं लागेल आणि आपल्याला अमोनियम सल्फेट 25 किलो आणि मॅग्नेशियम 10 किलो एकत्र टाकावं लागेल. एक टेक्नो म्हणून शेतकरी आहेत, तर त्यांनी एक्स फेन पांढरी माशीसाठी चालेल का? तर क्षमासावी साहेब, आपल्याला या जो काही प्रोडक्ट आहे त्याविषयी माहिती नाही, त्यामुळे आपण सांगू शकत. कापूस पिकामध्ये लाल पाना, कोकडा आणि पातेगळ आहे. तर लाल पाण्यासाठी मी सांगितलं 13-45 मॅग्नेशियम सल्फेट एकत्र वापरा आणि पातेगळीसाठी चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर. माधव वाडकर यांचा प्रश्न आहे, सर खतात ऍग्री ह्युमिक ग्रॅन्युअल वापरले तर चालेल का? तर निश्चितच वापरू शकतो आपण खतामध्ये. वैभव लाडे यांचा प्रश्न आहे, लिओसिन चालेल का सर? कपाशीमध्ये लिओसिनचा वापर आपण करू शकतो पण बोंड लागण्याच्या पूर्वी. एकदा एखादं दुसरं बोंड लागलं तोपर्यंत आपण वापर करू शकतो आणि फक्त 5 मिली प्रति पंप त्याचं प्रमाण आपण वापरायचं. विशाल यांचा प्रश्न आहे, पाते जवळ येण्यासाठी काय करावे? तर पाते जवळ येण्यासाठी म्हणजे 2 पेऱ्यातील अंतर कमी असावं, जिथं नत्राचं प्रमाण कमी असतं, पाणी वेळच्या वेळी दिलेलं वापसापाहून तिथं हे घडू शकतं, मग 2 पात्यांमधलं अंतर कमी होतं. परंतु नत्राचं प्रमाण जास्त, 2 पेऱ्यातलं अंतर वाढलं की आपल्याला पाते लांब लागतं. टेक्नो म्हणून एक शेतकरी, त्यांनी होल्ड ऑन वापरला आणि त्याचा रिझल्ट भेटला नाही. तर कदाचित पातेगळीसाठी आपण त्याचा वापर केला असेल. पातेगळीसाठी अनेक कारणं आहेत, म्हणजे फक्त होल्ड ऑन पातेगळ थांबवू शकत नाही, तर जे काही कॅल्शियम बोरॉन देणे किंवा जमिनीत वापसा असणं गरजेचं आहे, सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळणं गरजेचं आहे, तर त्या काही कारणामुळे कदाचित मिळालं नसेल, परंतु आपण ऍग्रोस्टारला संपर्क करू शकता, त्याविषयी आपल्याला अधिकारी अधिकाची माहिती देऊ शकते. महारुद्रायांचा प्रश्न, सूक्ष्म अन्नद्रव्य ठिबकद्वारे द्यावे की फवारणीद्वारे? तर दोन्हीद्वारे आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो. तर चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट असतील तर ते आपण फवारणीद्वारे द्यावे, कमी प्रमाणात कमी खर्चात आपल्याला त्याचा रिझल्ट मिळेल. आणि सल्फेट असेल तर ते जमिनीतून आपण देतो, कारण त्याचा खर्च कमी असतो. रुचिता मॅडम, आपण बहुतांश शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं उत्तर दिले. तर नक्कीच सर. तर शेतकरी बंधूंनो, आपण आता जे काही आपल्या चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आले होते, तर प्रत्येक शेतकरी बंधूंच्या प्रश्नाला सरांकडून योग्य अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो, जे आजचं आपलं चर्चासत्र होतं यामधून आपण हळद आलं आणि त्याचप्रमाणे कापूस या पिकाबद्दल जी माहिती जाणून घेतली, तर ती नक्कीच आपल्याला पुढे सुद्धा उपयुक्त अशी राहील. तसंच आजचं जे चर्चासत्र होतं, या चर्चासत्रामध्ये तेजस सरांनी आपल्या सर्व शेतकरी बंधूंना बहुमूल्य अशी माहिती दिली, त्याबद्दल तेजस सरांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे जे काही शेतकरी बंधू आजच्या आपल्या चर्चासत्रामध्ये जो आपण लकी ड्रॉ सांगितला,
त्यामध्ये विजेते झाले त्यांचे नक्कीच मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन. आणि जे शेतकरी बंधू आता सुद्धा आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले आहेत आणि भविष्यात सुद्धा आपल्या अशाच ऑफर येणार आहेत, नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा आपला सहभाग नोंदवा, ज्याच्यातून की तुम्हाला जास्तीत जास्त फायदा नक्कीच मिळेल. शेतकरी बंधूंना आजचं जे आपलं चर्चासत्र होतं, या चर्चासत्राच्या माध्यमातून तुम्हाला जी संपूर्ण माहिती होती ती आपल्याकडून देण्यात आली आहे. जर तुम्हाला काही शंका समस्या आणि अजून काही प्रश्न असतील तर आता मी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एक नंबर दाखवणार आहे, तर त्या नंबरवरती तुम्ही आपल्याशी नक्कीच संपर्क करू शकता, ज्याच्यामधून की तुम्हाला अजून काही पिकांविषयी माहिती, अजून काही समस्या असेल पिकांविषयी तर तुम्ही नक्की विचारू शकाल. तर आपला नंबर जो आहे 950-3950 या नंबरवरती तुम्ही आपल्याला कॉल करू शकता किंवा मेसेज सुद्धा करू शकता. हा आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो, आपलं जे अॅग्रोस्टारचं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनच्या मार्फत सुद्धा आपल्याला तुम्ही जोडले जाऊ शकता. आपलं जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअर मधून जर अजूनपर्यंत तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा, विनामूल्य असं ऍप्लिकेशन आहे. जास्तीत जास्त माहिती तुम्हाला त्यातून मिळेल आणि जी काही खरेदी करायची आहे तर ती सुद्धा तुम्ही तिथून करू शकता आणि जास्तीत जास्त प्रमाणात माहिती सुद्धा जाणून घेऊ शकता. तर शेतकरी बंधूंना आजचं जे आपलं चर्चासत्र होतं यामधून तुम्हाला माहिती तर संपूर्णपणे देऊन झाली आहे, सर्व शेतकरी बंधूंचे आपण प्रश्न सुद्धा सोडवले आहेत. तर आता वेळ झाली आहे आपल्याला इथेच थांबण्याची. जर काही अडचण शंका समस्या पिकांबद्दल असतील तर आपल्याशी ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तर धन्यवाद शेतकरी बंधूंना, आपण आपल्या माहिती मार्गदर्शनाला सहभागी झालात त्याबद्दल आणि शेवटपर्यंत आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल धन्यवाद शेतकरी बंधूंना. धन्यवाद तेजस सर, आपण सुद्धा आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाला त्याबद्दल. शुभ दिवस.